नमस्कार, मी शैलेश दातार. येत्या 19 तारखेला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली इथे आमच्या या नवीन चाणक्य या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होतो आहे. या नाटकामध्ये मी 2-3 प्रकारे इन्वॉल्ड आहे. एकतर या नाटकाचा मूळ हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद मी केला आहे, त्याचबरोबर या नाटकाचा एक निर्माताही मी आहे. अभिजात क्रिएशन्स या माझ्या नाट्यसंस्थेतर्फे हे नाटक आम्ही मांडतो आहे आणि या नाटकातली चाणक्याची मुख्य भूमिकाही मी करतो आहे. हे नाटक गेली 2-3 वर्ष माझ्या मनात, त्याही आधी कोविडच्या आधीपासून, खरं तर म्हणजे 2018-19 पासून माझ्या मनात होतं की हे नाटक मराठीत यायला हवं. या नाटकातला जो चाणक्याचा आणि पूर्ण नाटकाचाच विचार आहे की राज्यशासन किंवा शासन, कुठलंही शासन असेल, ते प्रजेच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या राज्यव्यवस्थेनं किंवा त्या काळातल्या याच्याप्रमाणे राजानं त्या शेवटच्या माणसाच्या सुखाचं चिंतन केलं पाहिजे सदैव. बाकी सगळ्या गोष्टी, बाकी सुखसुविधा देणं याबरोबरच त्याच्या सुरक्षेचंही चिंतन केलं पाहिजे. त्याच्या ज्ञानासाठी, ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याचबरोबर त्याला न्याय, समन्यायी व्यवस्था ही सगळीकडे स्थापित झाली पाहिजे. हा जो चाणक्याचा अतिशय जबरदस्त असा विचार आहे, तो विचार या नाटकाद्वारे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे मूळ हिंदी नाटक मिहिर गुता याने लिहिलेलं, ज्याचा मी अनुवाद केला आणि जे मराठीत पहिल्यांदाच आमच्या संस्थेतर्फे होत आहे. माझं चाणक्यांबद्दलचं वाचन यापूर्वी खूप होतं. वसंतराव पटवर्धनाने लिहिलेलं आर्य मी वाचलंय किंवा त्या निमित्तानं येणारे बरीच पुस्तकं मी वाचली होती. तो माझ्या एक दिवाळ्याचा विषय होताच. त्यात या हिंदी नाटकात मी काही काळात कामही करत होतो, वेगळी भूमिका ही नव्हे. त्यानंतर माझं वाचन अधिक वाढलं, अभ्यास थोडा वाढला आणि असं लक्षात आलं की हे नाटक मांडणं गरजेचं आहे. हे नाटक मांडणं गरजेचं आहे कारण या नाटकातला विचार आणि चाणक्याचा विचार मांडणं हे करता आलं पाहिजे आपल्याला. त्याकरता खूप मेहनत केली आम्ही. म्हणजे आधी अमुक निर्माता मिळेल का, तमुक निर्माता मिळेल का, हे जसं आपण दारोदार फिरतो, जनरली सगळे लेखक फिरतात, मी अनुवादक फिरत होतो. पण नंतर असं लक्षात आलं की जर मला माझ्या पद्धतीनं नाटक करायला हवं असेल, मला जे मांडायचं आहे तेच मांडण्याची गरज समोरच्याला वाटत नसेल, तर तसं करण्यात पॉईंट नाही. मग मीच ते केलं पाहिजे आणि म्हणून मग मी, माझं कुटुंब आणि हरिहर म्हैसकर आणि आमचे अजून एक तिसरे निर्माते आहेत प्रसाद व्यवहारे म्हणून, ते असे आम्ही एकत्र आलो आणि हे नाटक आम्ही उभं करायला घेतलं. आमचे दिग्दर्शक प्रणव जोशी यांची मिलाप थिएटर्स नावाची संस्था यापूर्वीच कार्यरत आहे, तेही आधी दिग्दर्शक म्हणून आणि मग या नाटकाचं प्रकाशन करण्याकरता तेही जॉईन झाले आणि या नाटकाचा हा डोलारा आम्ही उभारायला सुरुवात केली. आणि या नाटकाच्या तालमींच्या प्रोसेसमधनं चाणक्य अधिक अधिकाधिक उलगडत गेला. एक प्रकांड ज्ञानी व्यक्तिमत्व, एक अतिशय विचारानं भारलेलं असं व्यक्तिमत्व. आजच्या काळात आपण इन्फ्लुएन्सर कोणालाही म्हणतो, तो खऱ्या अर्थानं पहिला आणि सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्सर होता असं म्हणायला पाहिजे अलीकडच्या भूतकाळातला. म्हणजे त्या आधीचं म्हणायला गेलं तर मग बुद्ध आणि कृष्णच म्हणावे लागतील. कारण संपूर्ण प्रत्येक माणसाचा विचार, संपूर्ण जनतेचा राष्ट्र म्हणून विचार करणं, राष्ट्र या गोष्टीच्या सीमा, भौगोलिक गोष्टी बदलू शकतील परंतु एक पूर्ण समाज हा उन्नतीकडे नेणं ही भावना मनात बाळगून एक साधा शिक्षक जेव्हा एवढा मोठा प्रपंच उभारतो, तेव्हा मगधासारखं त्या काळातलं इतकं बलिष्ठ राज्य, तिथला राजा दुराचारी होता, दुर्वर्तनी होता, काही चांगल्या लोकांमुळे स्टेट्स तशीच टिकून राहतात, तसं महामात्य राक्षस होते, पण हे एवढं मोठं सक्षम राज्य, ती डायनेस्टी पूर्ण उलथून टाकण्याची क्षमता त्या एका शिक्षकामध्ये निर्माण झाली, ती या एका विशिष्ट विचाराच्या फोकसमुळे आणि त्याकरता अपरिमित कष्ट करण्याच्या वृत्तीमुळे. त्यामुळे हे व्यक्तिमत्व भारून टाकणारच आहे आणि ते एक तालमी दरगणित माझ्या डोक्यात विचारांमध्ये भिनलं आहे, भिनवायचा प्रयत्न करतोय आणि ते जितकं प्रामाणिकपणे मांडता येईल तितकं मांडण्याचा माझ्या क्षमतेनुसार मी प्रयत्न करतोय. कारण मुळात
खूप बुद्धिमान माणसाची भूमिका मी करणं हा खरं तर अदरवाईज विनोदच होईल, कारण प्रकांड बुद्धिमान माणूस तो. काय असतं, बुद्धिमत्तेची चमक दाखवणारी कृत्य करणं सोपं असतं, मुळात तो विचार करता येणं कठीण असतं. आणि प्रणवनी हे खूप मनापासून घासून घेण्याचा प्रयत्न केला की विचार करतोयस असं दाखवू नको, विचार कर. या पॉईंटपर्यंत गेल्यानंतर मग ते विचार अधिक जास्त चांगले उलगडायला लागतात. आणि मुळात नाटक करताना तुम्ही त्याच्या इमोशन्सशी कसे कनेक्ट होता, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने होतो. म्हणजे एकच कॅरेक्टर चार लोकांनी केली तर ती वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिट होतात. तर त्यामुळे माझ्या ह्याला जी माझ्या वृत्तीला माझ्या स्वभावाला फारसं साधर्म्य नसलेली भूमिका असावी ही कदाचित, परंतु यस ती शिकायला मिळते आणि भूमिका आपल्याला शिकवतात बरंच काही. तर त्यामुळे माझेही विचार थोडेसे उन्नत झाले या तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण प्रत्येक नाटक तुम्हाला काहीतरी देऊन जात असेल जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे नाटक करता. जेव्हा मी काही वर्षांपूर्वी बॅरिस्टर केलं तेव्हा त्या नाटकाने मला प्रत्येक नाटक आपल्याला काहीतरी एक नटाला जर तुम्ही सजग असाल आणि कुठेतरी ते कनेक्ट होत असेल तुम्हाला तर ते देत असतं. गरज नाही की तुम्ही त्याच्यासारखेच असलं पाहिजे किंवा त्याच्यासारखं झालं पाहिजे, तुमच्या स्वभावात त्यानुसार काय फरक पडतो, तुमच्या विचारात ते काय भर घालतं हे महत्त्वाचं असतं. आणि ते प्रत्येक नाटक घालतं याच्यावर माझा विश्वास आहे, कारण मी तितक्या मनापासून ते करतो. म्हणजे इतर माध्यमांमध्ये कदाचित हे सगळं करायला मिळत नाही, पण नाटकामध्ये तुम्हाला ते तेवढा काळ जगणं आणि त्या ह्याच्यात राहणं हे जरा जास्त, कारण तालमीची प्रोसेस असते खूप गमतीदार, त्यात ते हे होत राहतं. आणि इट विल डेफिनेटली मेक मी अ बेटर पर्सन आय गेस. अगदी खरं सांगायचं ना तर त्यांचं चाणक्यांच्या व्यक्तिमत्वातलं एका गुणाचं जर 0.1% घेता आला ना तरी आत्ता मी खूप खूपच काहीतरी होऊ शकेन. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात की आपण विचार इतर वेळेला मी बाहेर बघताना जो रस्त्यावरच्या गोष्टी बघून जो विचार करत असेल त्याच्यापेक्षा वेगळे विचार आता येतात का, तर हो येतात. साध्या साध्या गोष्टींसाठी आपण उभे राहू शकत नाही. एक नागरिक म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून, एक नट म्हणून आपण प्रत्येक वेळेला आपल्याला कारण नाव देणं मला काय मला ठीक आहे ना असं असं आपण म्हणून जातो, पण आता ते प्रश्न उभे राहायला लागले. त्याने मुळात आपण प्रश्न विचारले पाहिजेत आणि केवळ विचारून उपयोग होतात. प्रश्न काय कोणी मूर्ख पण विचारू शकतो, पण प्रश्नाच्या बाजूने त्या उत्तरावर आपण काही सोल्युशन म्हणून काही विचार करू शकतो का, हा विचार करायला सुरुवात झाली एवढं मात्र नक्की. छोटीशी गोष्ट असेल, माझ्या घरातलं गिझर बंद पडला असेल तर मी अरे असा कसा का बंद पडला म्हणून मी इलेक्ट्रिशियनला विचारणं, यापेक्षा मला काही करता येईल का, मी काही करू शकेल. इतक्या बेसिक लेवलवर सामान्य माणूस माणसं असतो आपण, पण सामान्य माणसाचे सामान्य प्रश्नसुद्धा सामान्य माणूस सोडवण्याचा प्रयत्न करत नाही, तो कोणावर तरी अवलंबून असतो. पण हे जर मीच करायचा प्रयत्न केला तर काय होईल, होऊ शकेल का? आणि होऊ शकतं अशा खूप छोट्या गोष्टी असतात. मी जर सिग्नलला थांबलो, मी जर पिवळा सिग्नल झाल्यानंतर गाडी स्लो केली तरी मी खूप जिंकली आयुष्यामध्ये, आपण ते करत नाही. इतक्या साध्या साध्या गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या आहेत. कुठले संदर्भ कसे लागतील ते शोधून काढणं कठीण आहे, पण डेफिनेटली त्यांनी काहीतरी फरक पडेलच माझ्यात असं वाटतंय मला. सामान्य माणसाने कसं वागलं पाहिजे, एका राजाने राज्यकर्त्याने कसं वागलं पाहिजे, एका सैनिकाने कसं वागलं पाहिजे, एका सेनापतीने कसं वागलं पाहिजे, एका शिक्षकाने काय केलं पाहिजे, एका विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे, एका राणीचं काय कर्तव्य आहे, आणि एका आदिवासी समाजातल्या त्या कबिलेच्या मुखियाचं काय म्हणणं असेल, त्याला त्यांनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने या सगळ्यांना एका धारेत आणून आपल्याला सगळ्यांना मिळून उन्नत होता आलं पाहिजे, हे हा विचार आहे त्या माणसाचा. आणि तोच वेगवेगळ्या नाट्यमय घटनातनं येतो. हा काही विचार इतका गंभीर गंभीर आणि अशा पद्धतीनं येत नाही, खूप ड्रॅमॅटिक सिच्युएशन्स आहेत त्यातल्या, आणि त्यातल्या फक्त पिक केलेल्या आहेत त्या घटना. त्यामुळे त्या तशा पद्धतीने खूप इंटरेस्टिंग पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत बरोबर, खूप छान कॉस्ट्युम्स आहेत. नीरजा पटवर्धनांनी आमचे कॉस्ट्युम्स केलेत, त्यांचं नाव मगाशी घ्यायचं राहिलं कारण त्या आलेलं नाहीत अजून. निनादनी खूप सुंदर म्युझिक केलं आहे, राहुलचे लाईट्स आहेत, सेट आहे. या सगळ्या गोष्टींमधनं एक वेगळा काळ वेगळा अनुभव आपल्याला देता येतो का, असा हा प्रयत्न आहे. आणि त्याकरता लोकांनी ते जरूर बघावं, कारण या नाटकातनं तुम्ही घरी जाताना काहीतरी केवळ मजा नाही, काहीतरी विशिष्ट गोष्ट विशिष्ट विचार काहीतरी घेऊन जाईल. आणि विशिष्ट विचार म्हटलं की हल्ली एक तो
राजकीय विचार किंवा अमुक्तमुक असा विचार असतो, तसं नसतं. सामान्य माणसाला इतकं त्यामध्ये पडायची गरज नसते. सामान्य माणसाने बेसिक गोष्टींचा साकल्याने विचार केला ना, प्रामाणिकपणे विचार केला, तेवढं पुरेसं असतं. आणि तोच विचार प्रत्येकजण घेऊन जाईल एवढी मात्र हमी देतो. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्लीज 19 पासून नाटक घेऊन येतोय, जरूर बघायला या.